Rajanata Sarkar hai 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 Rajanata Sarkar hai 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 Hosh mein aao hosh mein aao Maharaj Sarkar hosh mein aao Hosh mein aao hosh mein aao Hey Maharashtra Maharashtra paan nahi sahenge Nahi sahenge nahi sahenge Karnataka holding nahi lagegi Nahi lagegi nahi lagegi Karnataka Sarkar murdabad murdabad महाराष्ट्राची सम्मानाची भूमिका आहे, अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे। आज समृद्धी पाहणी करता मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आज आगमन करणार होते, आज नागपूर एअरपोर्टवर सकाळी येणार होते। योगायोग रात्री ह्या कर्नाटक सरकारकडून पर्यटन विभागाचे कर्नाटक सरकारचे बॅनर लावले आहे आणि त्या गावांना घेऊन कर्नाटकचा जो रुख आहे तोच रुख आहे जो चायनाच्या आपल्या तिब्बतवर चायनाच्या आहे भारताला घेऊन, आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे। आज तो मुख्यमंत्रीला चिडवण्याकरता किंवा उपमुख्यमंत्रीला चिडवण्याकरता ते झोपले असतील, पण उद्धव साहेबांची शिवसेना ही झोपलेली नाही। आम्ही महाराष्ट्राचा अपमान बर्दाश्त करून घेणार नाही। आम्ही ह्या महाराष्ट्राचा अपमान बघता आज आम्ही इकडे निषेध आंदोलन केलं आहे। माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आज ह्या कर्नाटक सरकारचा निषेध आहे, आणि हे बॅनर जर प्रशासनाने 24 तासात नाही काढले ना आम्ही या बॅनरवर कडक होतो आणि हे बॅनर फाडण्यात येईल, शिवसेना करून फाडण्यात येईल, आणि लॉ अँड ऑर्डर जे डिस्टर्ब होईल त्याच्यासाठी हे प्रशासन जिम्मेदार आहे। आणि मी आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शिंदे साहेबांना, आदरणीय उपमुख्यमंत्री ज्यांच्या शहरात हे बॅनर लागले आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना अनुरोध करतो, त्यांना सांगतो की महाराष्ट्राचा अपमान तुम्ही असा सहन करून घेऊ नका, आणि ह्या अखंड महाराष्ट्रासाठी शिवसैनिक आपला जीव देईल असं माझ्या म्हणणं आहे। खूप कमी आम्ही निरीक्षण केलं होतं ह्या 2 दिवसा अगोदर पाहणार होता, जास्त जास्त बॅनर आज रात्री लावण्यात आले, कारण की शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे आज येणार होते। ते हे कर्नाटक सरकारचे षडयंत्र आहे। तुम्ही जसं म्हणता 1 दिवस नंतर पण लावू शकत होते ते, पण आजच लावण्यात आलं, कारण की सकाळी ते मुख्यमंत्री इकडे येणार होते। म्हणजे हा मुख्यमंत्रीला चॅलेंज आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला चॅलेंज आहे, म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, आणि महाराष्ट्राचा अपमान ही शिवसेना खपून घेणार नाही।